भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणारा पितृपक्ष हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा काळ मानला जातो. तसेच आता पितृपक्षाला सुरुवात झाली असून नाशिक या ठिकाणी असलेल्या गोदावरी घाटावर पिंडदान आणि श्राद्ध करण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. तसेच या काळात कावड्यांना नैवेद्य देऊन पितरांसाठी शांतीची प्रार्थना केली जात असते. तसेच गोदावरी घाटावर पिंडदान का केले जाते याची माहिती आपण प्रसाद शुक्ल यांच्याकडून घेणार आहोत. हे गोदा घाटावरील पुजारी आहेत, बघूया ते काय सांगतात. आजपासून नाशिक म्हणजे इथे पितृपक्ष सुरू झालेला आहे. कालपर्यंत गणपती विसर्जन आमच्या चतुर्दशी नंतर आज पौर्णिमा आणि पौर्णिमा आणि प्रतिपदा दोन्ही एकत्र असल्यामुळे आजपासून इथे पितृपक्ष सुरू झालेला आहे. तर रामचंद्रांनी सुद्धा दशरथाचा पिंडदान इथे केलेला आहे आणि त्यामुळे इथे गोदावरी दक्षिण वाहिनी सुरू होती रामकुंडापासून आणि आपल्या पितृलोकांचं श्राद्ध वगैरे आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून करत असतो. म्हणून इथे श्राद्ध करून विसर्जन करण्याचं महत्व खूप महत्वाचं आहे. आणि इथे यामध्ये आपण ह्या पितृपक्षामध्ये आपण सर्व पितरांना श्राद्ध करून पिंडदान करत असतो. म्हणजे आई वडील कोणी गेले असतील सगळ्या आपल्या परिवारातले जे काही कोणी असतील त्यांच्या सगळ्यांचा या पंधरवाड्यामध्ये पितृ पंधरवाडा म्हणतात त्यांना पितृपक्षामध्ये करतात श्राद्ध करतात. म्हणजे या 15 दिवसामध्ये स्वर्गाचे दार उघडे असतात आणि यामध्ये सगळ्यांना मोक्ष प्राप्त होत असतो. म्हणून जास्तीत जास्त महत्व या पितृपक्षामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं आपण काही श्राद्ध करायचं असतं, पिंडदान करायचं असतं. 15 दिवसामध्ये या भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत 15 दिवसाचा पितृपक्ष आहे आणि पितृपक्षामध्ये पितृ श्राद्ध करण्याचं महत्व सांगितलेलं आहे आपल्या याच्यामध्ये. आणि या नाशिकमध्ये आपल्या करण्याचं महत्व म्हणजे असं आहे, नाशिक हे तीर्थक्षेत्रच आहे आणि याच्यामध्ये रामचंद्र जेव्हा इथे वनवासात होते तेव्हा पितृपक्षामध्ये म्हणजे त्यांच्या पितरांचं सगळ्यांचं श्राद्ध त्यांनी इथे केलेलं आहे. म्हणून इथे करण्याचं महत्व जास्त सगळ्यात जास्त सांगितलेलं आहे. आणि रामकुंड हे इतकं पवित्र तीर्थ आहे की तिथे जेव्हा 12 वर्षांनी जो सिंहस्थ कुंभमेळा होत असतो तिथे अमृताचे थेंब पडलेले आहेत. म्हणून इथे महत्व सगळ्यात जास्त सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं श्राद्ध असतं, ते श्राद्धामध्ये आपल्याला सगळं पिंड प्रदान करावं लागतं. त्याच्यामध्ये सगळ्या पिंड प्रत्येकाचं नाव घेऊन जे जे स्वर्गवासी झालेले असते त्यांचं प्रत्येकाचं नाव घेऊन तिथे पिंडदान करावं लागतं आणि त्याच्यामध्ये सगळे त्याची पूजा करावी लागते. ती जव फुलं तुळशी सगळं याचं पूजा त्याच्यामध्ये सगळं वाहून आणि प्रत्येक जे काही आपले गेले असतील त्यांना प्रत्येकाला पाणी देतात त्याच्यामध्ये, त्याला तर्पण म्हणतात आणि ते तर्पण करून मग श्राद्ध करतात त्या या 15 दिवसामध्ये. हाताचे पण पिंड देतात, नंतर तांदळाच्या पिठाचे देतात, कणकीचे पण देतात. जवाच्या पिठाचं करण्याचं महत्व सगळ्यात जास्त सांगितलेलं आहे याच्यामध्ये श्राद्धामध्ये. तर त्या याच्यामध्ये करतात. कुणाल दंडकवाड, न्यूज 18 लोकमत, नाशिक.